एक तास झाला आपण इथं कट्ट्या येऊन बसलोय, अजून कोणाचा पत्ता नाही आणि डोंगराव जायचंय. शिव सकाळ मित्रांनो, तर आज आपण चाललेलो आहे ट्रेकिंगला, म्हणजे लाईफ मधला फर्स्ट ट्रेक. म्हणजे तसं लाईफमध्ये ट्रेकिंग भरपूर झाले, पण यूट्यूबवर आपला जो ट्रेक येणार आहे तर पहिला आहे, तर आपण त्याला म्हणजे समजू लाईफ मधला पहिला ट्रेक आहे. तर आपण शेजारच्या गावाच्या टेकडीवरती ट्रेकिंग करणार आहे, तर बघूया आपण जाऊन तिथं आपल्याला बघण्यासारखं काय काय भेटतंय. मागल्या वेळेस गेलो होतो आपण, पण त्या टेकडीच्या पायथ्याला होतो. तर आता आपण जाऊया ट्रेकिंगला. तर आपल्यासोबत ही मंडळी आहे, बघा रे इकडे, तरी आपल्यासोबत गँग आहे, तर त्यांना घेऊन आपण चाललेलो आहे ट्रेकला. तर जाऊया आपण थेट टेकडीवरती. मित्रांनो, तुम्हाला मी अजून एक गोष्ट सांगतो की आपण गावच्या न म्हणजे गावच्या मेन रस्त्यानं न जाता आपण मधल्या रस्त्यानं चाललो आहे, कारण ह्या रस्त्याला पहिलं म्हणजे सगळ्या रस्त्यानं ऊस होता. तर तुम्ही मागं पण बघू शकताय कसा रस्ता तयार झाला. आता इकडून नवीन रस्ता तयार केलेला आहे, तर त्या रस्त्यानं आज आपण चाललो आहे. म्हणजे अजूनपर्यंत या रस्त्याचं उद्घाटन नाही झालं, तर ते आपण उद्घाटन केलेलं आहे. ना नाश्ता नाही का करून आला? नाही ना. मग काय शेंगा बिंगा खायला लागलाय सगळ्यांना थोड्या थोड्या दिघी पाटीलची निसची चार शेंगावर मारामारी. ए दिघ वायच वायच पोरांना बारके शिरुडानला दी, राजला दी, मला बी दी. आत्तापर्यंत आपण 1/2 किलोमीटर पण चाललो नसेल, तरी पण सगळ्यांना दम लागलाय. अजून मला काय लागला नाही, ए सगळ्यांना दम लागलाय, मला काय, मी काय असा वेगळा आहे जगाचा, मला पण दम लागलाय. पण अजून आपण 1/2 किलोमीटर पण चाललो नाही. इकडे आपली पुढे टेकडी, त्याच्या इकडे आपण ट्रेक करणार आहे. तर जाऊया बघूया आपल्याला आता अजून, कारण आपण फुल उन्हा चालू आहे. आत्ता वाजले तरी तरी 9:30 असतील, तर 9 वाजता आपला ट्रेक होतोय उन्हा ताणाचा. तर जाऊया आपण, पुढल्या वेळेस जाताना 5:45 उठून जाऊया. पाणी बिणी पिऊन रेडी झालेलो आहे, तर आता आपण ट्रेकिंगसाठी जाऊया. तर तुम्हाला जाण्याबरोबर ओळख करून देतो जरा. हा श्रीकांत म्हणजे शिरुडान, आणि हा राज नॉटी राज. इंस्टाग्राम पे इसको फॉलो करतो, हे बहुत बडा पॉप्युलर आय डी वाला बंदा आहे. आणि म्हणजे सांगतो की हा आपल्या व्हिडिओमध्ये पण भरपूर वेळा काम केले, म्हणजे अजून आपली व्हिडिओ तू काम केलेला अपलोड झाली कोणती? कोणती सायरट? हो सायरटमध्ये पण याने काम केले. आणि हा शिरुडान तुम्हाला माहिती आहे, आणि हा पण तू ह्या पण कामध्ये काम केलं ना? शाळा शाळामध्ये पण काम केलं. आणि ह्या शिरुडान तुम्हाला माहिती आहे त्या अण्णाभाई चुम्माभाईमध्ये तू पण काम केलं ना? तर ह्याने पण काम केलं. आणि अजून दोघं जण आहेत, यश आणि पाटील. पाटील तर तुम्हाला माहिती आहे, फेमस ॲक्टर आर्ची, तर आपण आपल्यासोबत आहे. आणि यश, यशात तू कुठल्या व्हिडिओमध्ये काम केले आपले? अण्णाभाई चुम्माभाईमध्ये हा यशनं पण काम केलं, पण आपण सेकंड पार्टमध्ये पण यशनं काम केलं, म्हणजे फर्स्ट पार्टमध्ये पण काम केलं आणि सेकंड पार्टमध्ये पण यशनं काम केलं. तर बघा आपला आर्ची आणि यश. तर जाऊया आपण ट्रेकिंगला. पण ट्रेकिंगला जाण्याआधी एक नाराज होण्यासारखी गोष्ट, म्हणजे शिरुडान आपला घरी चाललेला आहे परत माघारी, कारण त्याचे पप्पा येणार आहेत पुण्यावरून. पुण्यावरून तर शिरुडान आपल्या पप्पांसाठी आणण्यासाठी चाललेला आहे. तर शिरुडान इथून जाईन, मग शिरुडानचा इथून माघारी एकट्याचा प्रवास आहे आणि आपला इकडं प्रवास आहे. तर चला शिरुडानला अलविदा करूया. शिरुडान बाय बाय, भेटूया आपण पुढच्या नेक्स्ट ट्रेकिंग व्हिडिओमध्ये. चालतंय बाय बाय. तर आता आम्ही ट्रेक करतो, जारी रखतो आमचा ट्रेक. चला रे उठा. तर शिरुडान तर माघारी गेला, तर आपण आलतो 6 जण. आपलं किती? 5 जण आलतो, तर त्यातला 1 जण गेला, तर राहिलेला आता आपण 4 जण. तर आपण 4 जणच हा ट्रेक करूया. छोटासा ट्रेक आहे आपल्या गावच्या शेजारच्या टेकडीवरती. तर चला आता आपण जाऊया ट्रेकिंगसाठी. हां, आणि पायथ्याला जाण्या अगोदर सांगतो, ह्यांची ज्यांची मी ओळख करून दिली ती फक्त ज्यांना ओळखत, म्हणजे ज्यांना जे ह्यांना ओळखत नाहीत आणि त्यांच्यासाठी, नाही तर लगेच कमेंट मार्ग कॅन देंगे मी ओळखतो म्हणून. आत्ताचा सिनेमॅटिक शॉट बघितला असेल, या आता जाता जाता अशीच ट्रेकिंगमध्ये मजा असते, म्हणजे नाचानाची जास्तवर आपल्याला करमणार नाही, त्यामुळे आपण डायरेक्ट नाचत बिचत कॉमेडी काहीतरी बोलत बिलत जायचं, तर सगळ्यांना करमतं. तर जाऊया आता आपण, अजून पायथ्याला पोचलो नाही, असं इथला कॉर्नर पास करून थोडंसं पायथ्या राहिलं आहे, तर पायथ्यापर्यंत पोचूया आपण लवकरात लवकरच. तर मित्रांनो, आपण एवढ्या मेहनतीनं आलो आणि डोंगराच्या टेकडीला पण पोचलो, म्हणजे लवकर तिथनं चालत आला जरा थोडंसं, म्हणजे मागे थांबलेलो कारण यशला दम लागला त्यामुळे बसलेलो. तर आता आपण या लालगड टेकडीपाशी पोचलोय, म्हणजे लालगड टेकडी का म्हणलं जातं तुम्हाला मी सांगतो. हिला सगळेजण याला, म्हणजे मी माझ्या पद्धतीने सांगतो तुम्हाला की याला लालगड टेकडी का म्हणलं जातं, म्हणजे सगळे लहान मुलं किंवा जे किल्ला करतात दिवाळीत त्यांच्यासाठी टेकडी फेमस आहे. दिवाळीत सगळेजण सायकली असो किंवा गाड्या आणि काय काय ज्यांची जवळ घरं असतील, म्हणजे बारकी पोरं तर सायकलीवर सगळेजण येतात आणि इथं पोतीपोती भरून, म्हणजे ठिकीठिकी भरून लालगीमध्ये आपल्या किल्ल्यासाठी नाही येतात, त्यामुळे ही लाल टेकडी म्हणून फेमस आहे. म्हणजे ही माझ्या पद्धतीत झाली,
बाकीच्यांच्या पद्धती मला माहीत नाही काय म्हणतात, पण आम्ही त्याला ह्यासाठीच म्हणतो लालगी टेकडी, की दिवाळीचा आपला सण असतो म्हणजे किल्ला बनवतो आपण लहान मुलं, त्यासाठी आम्ही तर लालगी माती घ्यायला येतो, तर ह्याला आम्ही म्हणून लालगी टेकडी म्हणतो। तर आता आपण टेकडीच्या पायथ्याला बरोबर पोचलेलो आहे, तर आता आपण जाऊया ट्रेकिंग करण्यासाठी। तर आता आपण घेऊया आपले सिनेमॅटिक शॉट। तर मित्रांनो, आपल्याकडे ट्रायपॉड नसल्यामुळे सिनेमॅटिक शॉट घेताना जरा आपल्याला प्रॉब्लेम येतो, आपण दगडाला टेकून सिनेमॅटिक शॉट घेतो, आणि तिथं आपल्याला एकदम भन्नाट असा सीन भेटला, म्हणजे जागा भेटली, तर तिथं आपण सिनेमॅटिक शॉट घेतले। आणि सिनेमॅटिक शॉटमध्ये तुम्ही बघितलं असेल पाटील म्हणजे डोंगरे वाहण्यासाठी त्यानं किती कष्ट घेतलं, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचं लेक्चर चालू आहे तरी तो आपल्यावर आला ट्रेकिंगसाठी। तुम्हाला बघितलं असं तुम्ही सिनेमॅटिक शॉटमध्ये पाटील कानाला मोबाईल लावून बसला आहे, आणि सगळ्यात जास्त घाई म्हणजे यशला सगळ्यात वर गेला येस लवकर, की बघूया आपण कसं गाव दिसतंय आपलं वरनं डोंगरावरनं। म्हणजे इथे मी ह्या टेकडीवरती जास्त वेळा ट्रेकिंग केलं, पण कसं आहे यूट्यूब नव्हतं त्यामुळे, म्हणजे आपण तोपर्यंत तवा यूट्यूब सुरू नव्हतं केलं त्यामुळे आपल्याला यूट्यूबवरती टाकता आले नव्हते ट्रेकिंगचे व्हिडिओ। म्हणजे रोज डेली आम्ही ह्या डोंगरावरती यायचो। तर आता आपण जाऊया टेकडीच्या आपण मध्यावरती आलो आहे, थोडंसं आता बाकी, तर तिथे थोडंसं चढूया आपण आणि जाऊया आपण डायरेक्ट डोंगराच्या माथ्यावरती। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण खूप दिवसातून ह्या डोंगरावरती ट्रेक केला आहे, म्हणजे आलो आहे, त्यामुळे इतका दम लागलेला आहे, ट्रेकिंग करणं सोपं नाही, म्हणजे छोटासा ट्रेक आहे पण इतका हार्ड आहे। आणि सिनेमॅटिक शॉटमध्ये कसं होतं, आपल्याला कॅमेरा एका जागेवरती ठेवावा लागतो आणि परत माघारी जावं लागतं आणल्यानंतर, म्हणजे आपला सिनेमॅटिक शूट झाला शूट करून की पुन्हा आपल्याला माघारी जावं लागतं, इतका दम लागलेला आहे। तर आता आपण थोडंसं अजून राहिलेलं आहे माथ्यावरती पोचण्यासाठी, मागं यशनं डेपो घातला आहे दमखाण्यासाठी, ए डायरेक्ट वरती थोडंसं राहिले, राज एकदम आपल्यासोबत बाहेर काय तरी पण राज ट्रेकिंग करतो आहे बघा। तर आता आपण डोंगराच्या माथ्यावरती पोचलेलो आहे, पळत जाऊया थोडंसं। एकदम गार हवा डोंगराच्या माथ्यावरती, मला आवाज येत नसेल समजून घ्या, पण एकदम माथ्यावरती आल्यानंतर असं एकदम भन्नाट वाटतं की माथ्यावरती बसल्यानंतर असं वाटतं की आपण इथं आलो आहे ना, आता माघारी अजिबात जायचंच नाही, एवढं भन्नाट, म्हणजे असं इथं दिवसभर असं वाटतं इथंच बसावं। आल्या आल्या राज इथं बसला, राज कसं वाटतंय तुला, आपण डोंगराच्या माथ्यावरती आलो आहे, पण मजा लई ती एकटाच बारीक, त्यामुळे तुला पण मजा येत असेल। तर जाऊन दे येईल परत पुढच्या ट्रेकला नेऊ आपण शिरोडाणला। डोंगरावरती आल्यानंतर जर निसर्ग आपल्याला बघण्यात भेटतो, म्हणजे आत्ता आपला उन्हाळा आहे त्यामुळे सगळं वाळलेलं आहे गवत वगैरे, पण जेव्हा पावसाळ्यात आपण ट्रेकिंगला येतो किंवा म्हणजे आपण आजपर्यंत आलो नाही, म्हणजे आलतो पण आपल्याकडे तेव्हा यूट्यूब नव्हतं त्यामुळे आपण ट्रेकिंगला व्हिडिओ आपण यूट्यूबवरती सोशल मीडियावरती अपलोड नाही केले। तर तुम्हाला सांगतो टेकडीवरती आल्यानंतर म्हणजे निसर्गात आल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला मनासमाधान वाटण्यासारखी गोष्ट, ती म्हणजे शांतता। आपण जेव्हा घरी असतो किंवा गावात कुठं असतो तेव्हा एकदम सगळीकडे कालवा चालू असतो, तेव्हा असं डोकं रोज दुखतच असतं, आणि जेव्हा आपण निसर्गात येतो शांततेच ठिकाणी तेव्हा एकदम असं मस्त वाटतं, सगळं शांत असतं वातावरण। आणि दुसरी गोष्ट म्हणजे उन्हाळ्यात ट्रेकिंग करणं म्हणजे एकदम हार्ड, कारण डोक्यावरती आपल्या सूर्यदेव असतात, त्रास देत असतात सगळ्यासारखे, सगळं गवत वाळले, आणि पावसाळ्यात कसं असतं वातावरण एकदम गार असतं। आम्ही एकदा म्हणजे ट्रेकिंग केलं, तर ह्या पावसाळ्यात पण मी तुम्हाला तसलं ट्रेकिंगला घेऊन जाऊ, मग दाखवूया तुम्हाला आपल्या माध्यमातून कॅमेराच्या ट्रेकिंग काय असतं पावसाळी ट्रेकिंग। एकदम आपल्या टेकडीवरती सगळे धुकं पडलेले असतात, त्या धुक्यात ट्रेकिंगला येऊया आपण, एकदम फुल भन्नाट मज्जा येते। म्हणजे रिॲलिटी कसं कॅमेऱ्यातून बघण्यात वेगळं आलं घरी बसून, आणि इथं येऊन सपोज करण्यात खूप बदल आहे। झाड बघितलं मला असं वाटतंय की म्हणजे आपलं मोठं झाड असतं घरासमोर किंवा कोणाच्या दारात वगैरे झाड असतं, म्हणजे रस्त्यानेकडं बारीक छोटंसं झाड आहे, 5-6 फुटाचं पण नसेल, पण एकदम असं मोठ्या झाडागत वाटतंय की नाही। पाटील आणि यश एकदम घामळले, ते आल्यानंतर तुम्हाला मी त्यांच्याकडे कॅमेरा दाखवतो। आल्या आल्या इथं पसरलाय, कसं वाटतंय यश तुला इथं एवढ्यापर्यंत ट्रेक केला, असं वाटतंय ना तिला माघारी रिटर्न फिरावं, मग काय वाटतंय अजून वर जायचंय, कॅमेऱ्यात बोलतोय का असं रिॲलिटी मनापासून वाटतंय तुला। ह्या स्टॉपवरती आपण अर्धा तास झाला इथंच बसलोय, यशला मी सांगून कंटाळा आला, पुढे जाऊ पुढे जाऊ, यश म्हणते अजून बसू, मला लय दम लागला लय दम लागला, आता इतक्या उशीर जर अर्धा तास इथे बसलं तर आपला ट्रेक पुढचा केव्हा व्हायचा, चले इथे ना अनोखी अशी चीज आहे तुम्हाला दाखवतो मी वरती गेल्यानंतर, चला। तर जा आपला स्टॉप होता, आपण आता निसटलोय त्या स्टॉप मधनं, तर जाऊया आपण पुढे। तुम्हाला मी एक दुसरी गोष्ट सांगतो, जर तुम्ही जर ट्रेकिंग करत असाल तर स्टॉप कधी घेऊ नका, जर स्टॉप घेतला ना तर असं वाटतं पुढचा ट्रेक राहून दे, अरे इथून वाढून रस्ता आहे, आणि रस्त्यावरून चालताना खाली बघून चालत जावा,
कारण कसं आहे, जेव्हा तुम्ही चालता तेव्हा ट्रेकिंगमध्ये खूप अडचण येतात, म्हणजे रस्त्यातून काय जास्त येतं जनावर रस्त्यात, म्हणजे जास्त करून असतं काय, पण तरी पण सेफ्टी. आणि वादळामुळं इकडं म्हणजे वादळामध्ये पाऊस पण झाला, त्यामुळे एकदम झाडं पण अशी हिरवीगार झाली आहेत, पण जी खाली गवत असतं ते थोडं थोडंच उगवलं आहे, बाकी सगळं वाळलेलं गवत आहे. एकदम असं निसर्ग फुल भन्नाट आहे. इकडं आपल्या मागच्या साईडला देगाव गाव आहे आणि ह्या साईडला आपली किकली. तर अजून आपल्याला बरेच ट्रेकिंग करायचं पुढच्या गडावरती, ह्या गडावरती. आणि सगळ्यात महत्त्वाचा गड म्हणजे आपला वंदन आणि चंदनगड. बघू शकता आपल्या मागं वंदन आणि चंदनगड, त्याला पण आपण ट्रेकिंग करणार आहे. प्लॅन आम्ही केला होता, म्हणजे आजचाच प्लॅन होता, पण ता फेल झाला, म्हणजे राहण्यासाठी जायचं होतं तिकडं, पण जाऊया आपण त्यानंतरचं बघूया ती बाकीचा विषय. त्याच्या पाठीमागं बघू शकता थोडीशी तटबंदी केलेली, म्हणजे असं पावसाळ्यात गुरांसाठी आपल्या, म्हणजे इथं जनावर असते त्यांच्यासाठी पाणी साठवून ठेवण्यासाठी, म्हणजे ना प्रत्येक गुराच्या मालकानं म्हणजे शेतकऱ्यानं थोडंसं असं म्हणजे तटबंदी केली त्यात, जेणेकरून पाणी साठावं आणि ना म्हणजे आपल्या गुरांना पाणी भेटावं, म्हणजे भेटावं. म्हणजे कसं आहे, काय काय जण आहे ना असे आपले गुरं चरण्यासाठी वरती सोडतात, म्हणजे अशी त्यांच्यासाठी पाणी असतंही. तर मित्रांनो, मला इथं आलं का नाही ह्या जागेवरती की एक आठवण होती, म्हणजे की आम्ही त्यांना एक बुरुंज केला होता. आता बुरुंज आता आहे ना, म्हणजे जनावर जीवर असतात गुरं, त्यांनी धडक देऊन म्हणजे पाडलेला आहे हा बुरुंज. आम्ही एकदम असा उंच बुरुंज केला होता डोक्याच्या वरती जाता, अख्ख्या गावात कुठनी जरी बघितला म्हणजे कुठल्या जरी इलाक्यातून बघितला तरी बुरुंज आपला दिसायचा. मग आम्ही घरी जरी जाताना घरी गेलो तरी बघायचो की बाबा आपल्याला इथं बुरुंज दिसतोय. आणि इथं दुसरी गोष्ट म्हणजे इथं आम्ही आर्मी लिहिलं होतं, तेव्हा आता ह्यातलं स्पेलिंग पण राहिलं नाही, कायच राहिलं नाही. हा का मागं आर आणि वाय ना यम आहे, हा यम आहे. पण आता ती पुढची लिपी गेली त्या झाडामुळे, झाड उगून आले. पण ह्या बुरुंज बघितलं का नाही अशी मला आठवण येते, म्हणजे गावातून आम्ही जरी कुठून जरी बघितलं तर त्या बुरुंज दिसायचा. पण नंतर आम्ही म्हटलं बुरुंज का दिसना, बुरुंज का दिसना, पण नंतर आम्ही एकदा आलतो इथं बघण्यासाठी, तर बघितलं तर गुरांनी अख्खा बुरुंज पाडलेला, एकदम मेहनतीनं कष्टानं बुरुंज आम्ही तो तयार केला होता. पण आता तो म्हणजे मन होणार नाही परत करण्यासाठी, एकदम असा मोठासा बुरुंज होता आणि उंच पण फुल हाईटला होता. आणि गावातून बघताना असं जर समज दुसरं कोण असेल आपल्यासोबत बघताना, तर त्याला सांगताना पण असा अभिमान वाटायचा बाबा की आम्ही बनवला आहे तो बुरुंज. म्हणजे एकदम कष्ट पण गेलं होतं आणि भन्नाट असे ती तवाची ही पण होते, आठवण पण होती. तेव्हा आम्ही लहान असेल म्हणजे तरी दहावीच्या दहावीत असेल मी, दहावीत तेव्हा बनवलेला आम्ही त्या बुरुंज. तर आता आपण आहे ना ह्या टेकडीवरून म्हणजे पुढच्या साईडून आलो आहे आणि ते डायरेक्ट अशी थोडीशी चळ आहे, म्हणजे पाणी जाण्यासारखं मार्ग. तर त्या पाणी जाण्याच्या मार्गावरती थोडी करमंदे ती खाऊन आपण आता डायरेक्ट घरी जाऊया. पण आपण तिथे पोहोचोसपर्यंत आपल्याला खूप वेळ लागणार आहे, तोपर्यंत आपण थोडंसं शूट म्हणजे थोडंसं शूटिंग पण करूया. आणि तिथून पुन्हा दुसरा चढ आहे पुढच्या साईडला, त्या चढ चढून पुन्हा आपण त्या पवन चक्कीला जाणार आहे. पण आत्ताच नाही तर ट्रेकिंग करणार, पुढच्या वेळेस आपण म्हणजे अजून 2-3 आठवड्यांना आपण त्या ट्रेकिंग करूया लवकरात लवकरच. मला माहिती हा ट्रेक म्हणजे ब्लॉग आपला खूप मोठा होणार आहे, पण ट्रेकिंग ब्लॉग, कारण कसं आहे आपला जास्त कॉमेडी करतो आपण. तर तुम्ही हा ब्लॉग अख्खा पूर्ण शेवटपर्यंत बघा. जर तुम्ही शेवटपर्यंत जर ब्लॉग बघितला तर तुम्हाला आहे ना त्यात इंटरेस्टिंग अशा गोष्टी बघण्यासारख्या भेटतील. जर तुम्ही असा पळवला तर त्यात तुम्हाला बघण्यासारखं काहीच भेटणार नाही, मग असं वाटेल फालतू ब्लॉग आहे. पण तुम्ही जर शेवटपर्यंत हा ब्लॉग बघितला तर एकदम भन्नाट असा ब्लॉग झालेला आहे आपला, बघा तुम्ही. तर चला आता आपण खाली जायच्या मार्गाला आलेलो आहे, आता आपण इथून खाली जाऊया. इथे 2 रस्ते, तर ह्या रस्त्यातून कुठल्या रस्त्यानं जावं हे कळणं असं वाटतंय, फसल्यागत वाटतंय. तर चला आपण ह्या रस्त्यानं जाऊया, ट्राय करूया आपण. काय नाही कुठनं, चल रस्तं पाठांतरीत माझं तू चल, फक्त कसं थोडंसं फार गणत. मित्रांनो, रस्ता माहीत नसून सुद्धा आम्ही ह्या रस्त्यानं आलो, ह्याला खरी भटकंती म्हणतात. आणि भटकंतीचा खरा अर्थ म्हणजे नुसतं भटकणं, कुठं पण भटकणं, म्हणजे आमच्यागत. आता आम्हाला माहीत नाही रस्ता आणि करवंद कुठे आहेत, आणि आपण आलतो खरं ट्रेकिंगला, आता त्या करवंदाच्या स्वतःच खाली आलो वरनं. तर आता आपण इथनं करवंद बघूया, जर भेटले तर खाऊन जाऊया. एका पण चाळीला मला एकसुद्धा करवंद अजूनपर्यंत दिसलं नाही. आणि असं कुठं पण भटकायचं असेल तर सेफ्टी सगळ्यात महत्त्वाची, म्हणजे आपल्याला पायात शूज पाहिजे. जर शूज असेल तर कुठं पण भटकायला मजा येते, जर शूज नसेल किंवा चप्पल किंवा सँडल असेल तर समजा असं म्हणजे काट्याचं एखादं झाड असेल, जाळी बिळी कोणती काट्याची, तर त्याच्या शेजारून जर गेलं खाली काटे पडलेले असेल डायरेक्ट पाय जातो फेसात, आणि मग पुढचं आपलं ट्रेकिंगचं जे असतं ते आपलं स्वप्न अधूनच राहतं, मग तिथनं माघारी फिरावं लागतं. मित्रांनो, आपण ह्या इथून वरती चढलेलो आणि असा प्रवास करून आपण आहे ना ह्या इथून खाली उतरलो. तर आता आपण डायरेक्ट जाऊया घरी, पण जाण्याआधी तुम्हाला सांगतो, तर इथून असं आपण जी गेलो तर आता नंतरच्या पुढच्या ट्रेकला जायला आपण इथून ह्या पवनचक्कीपर्यंत जाणार आहे. तर तुम्ही बघितलंच आपण केवढा ट्रेक केला, आता आपण थोडासा स्टॉप घेतला, मी सावलीला उभं राहिलेलो आहे, आणि आता आपण डायरेक्ट ह्या मार्गे दुसऱ्या मार्गे, म्हणजे काल आपण ज्या ब्लॉगमध्ये बघितलं, तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये कालच म्हणतो आहे, मागच्या ब्लॉगमध्ये जे तुम्ही बघितलं आपण ह्या मार्गे गेलो, म्हणजे करवंदाचा ब्लॉग होता, तर ह्या मार्गे गेलो त्याच मार्गे आपल्याला पुन्हा घरी जावं लागणार आहे. आणि आता आपण ब्लॉग पण एंड करूया. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणि तुमच्या मित्रांपर्यंत लवकर लवकर व्हिडिओ शेअर करा.